हाय एवरीबडे, हाउ आर यू? नमस्कार, हाउ डू यू डू? आय एम फाईन एवरीबडे. झाली का दिवाळी? आमची तर दिवाळी झाली बया. अव तुम्हाला काय सांगू, यूट्यूबचा पगार झाला बर का? काका छकुली कशी चालते तर आली का छकुलीच्या नाकात काडी घालायला लागली या. सर आली कर, सर आली कर, काय सांगू तुम्हाला, छोकलीला आणलंय नाकातलं सोन्याच, लिंबाची काडे आणली मोठीच्या मोठी, जाडच्या जाड, नाकातलं घालायला कुई कुई करती या. पहिला जुना नाकातलं तुम्हाला दाखवते की अगं, हे जुना नाकातलं म्हणजे सोन्याच्या तारानं पहिलं टोचवलं होतं तिचं. हो का? हे ना, आणि आता सोनाराला विचारलं, सोनार म्हणला नकली आहे. बघा सोनार सुद्धा फसवायला लागलं. 350 रुपयाचं घेतलं होतं बघा हे, आणि मोडायला गेलं नाही. आता दुसरं घेतलं सोन्याचं, ती घालते म्हणते तर घालून दे नाही हळूच. ही बी पहिलं सोन्याच्या ह्यानं टोचवलं होतं, पण ते सोन्याचं नव्हतं, ते नकली निघलं. आपण छकुलीला हे नाकातलं घालू. दुखतंय अग, परत टोचवावं लागल. परत टोचवल्यावर किती दुखन, त्यापेक्षा आताच दुखू दे ना. एवढं हळूच होय असं दे इकडे, मी पट्ट कर नाही घालते. मी घालू का पट्ट? दुखतंय. दीदीला नाकातलं आणलेलं घालं नाही किती नाकात नाही का तिला? नाक हाय तिला, ते नाकातलं घालं नाही. अन माझं नाकातलं गमावलंय बघ. अगं मम्मा हे काय, तिथे तर नाक होत ना. तिथे नाक हाय रे, पण नाकातलं घालायचं गुतलं, ते पडलं कुठं काय की. पण मम्मा दे इकडं, मोबाईल मधून घालते का काय बघून? दे हळूहळू घालते का मी? परत अगं ते बुजून जाईन. दोनदा टोचवलं हे, दोनदा नाक टोचवलं या, दोनदा तिनं बुजवलंय. आणि आता तर नाक बुजलं का ना, परत का नाही लग्न झाल्यावर सुईनं सासू बोळ पाडत असते नाकाला सुईनं. या कोणची तरी नवरी होती, आणि त्या नवरीचं कान बिन नाक बी टोचवलं नव्हतं, असं तुझ्यासारखं ती बुजवत होती सारखे. मग त्या सासूनं काय केलं, सुईन द्वारा घेतला आणि सुईनं नाक आणि कान टोचवलं लग्नामध्ये. माहितीये का तुला तिच्यासाठी काही आपण एवढं, कारण ते निबार झाल्यावर कवळ्या पण नाक कान टोचवायचे असते. ते मी हळूहळू घालते. नको कानातलं घ्यायचं का? हाय बाय, ही परत त्याला भेट असलंच कुठं ना करायला लागते ना. तर छोकलीला नाकातलं घेतलं पहिला तिचं का नाही नाकात लांब टोचवलं होतं, पण ते अलीकडं अलीकडं सरकत आलं होतं तिचं. मग ती दुखतंय म्हणत होती, आणि ते टोचवलेलं बी वर्ष झालं, आणि आताशी ते दुखायला लागलं. मग तिला मग फिरकीचं घेतलं या. पहिला होता काय काय म्हणतात ग त्याला, खडा होता. हा पहिला खडा होता, आता धोंडा घेतला. आता काय घेतलंय? सानिया मिर्झा. आता ते नाकातलं घातल्यावर सानिया मिर्झा वाणी दिसचिन का तू? मग कुठली सानिया कुठली सुमया? आता छकुलीला सानिया मिर्झा नाकातलं घेतलं आणि सानिया मिर्झा नाकातलं घातलं की छकुली सानिया मिर्झा वाणी दिसणार. दे इकडं लागली फिरवायला. नसता दुखत का? आपण गमवून जाईल. केवढ्याच घेतलंय? 600 रुपयाचं घेतलंय. दुखतंय की नाक? छोकलीला सांगावं म्हणून नाकातलं घातलेलं चांगलं असतं, नाही तर पुन्हा सासू काय करते सुईनं, नाही तर का नाही दाबनं, पोत शिवायच्या दाबनं नाक आणि कान टोचवत असते. कान कशाला शिवायचं कोण माहिती की? धर मी हळूहळू घालते, थांब की बघू दे. हाय मला माहिती कशी का शिव? दहा फास दिसला घाल दे, हळूहळू घालते.
नाकात नाक नसत ते कवलं असते सर पडत ग म्हणून ते अरे देव हात लावायच्या आले जा दे मग काढायचं का ते नाहीतर हे घाल मग स्क्रू घाल अगोदर हिच्या नाकातल्यासाठी माझं नाकातलं गमावलं दर परत हे गमवून जाईल ते तार तर केवढं शे बघ हात लावलं की चुकत नाही हे खाल ना घाल मग काढू का आता दुखतंय घालताना मी दुखतंय काढताना मी दुखतंय देगड काढू का बघा चौकलीच नाकातलं कसं दिसतंय सांगा तिचं नाकातलं सानिया मिर्झा दाखवू नका बघा सानिया मिर्झाने दिसायला लागली का नाही चौकली तिच्या नाकातल्यासाठी माझं नाकातलं गमवलं हा का तिच्या कानातलं पण आहे तुझं नाक टाचवायचं का तिने बघ लेकरू आणलं सकाळी सण्याला करदुड्या बांधलेल्या पैसे दिले त्या सण्याने त्याचं लेकरू आणलंय बघू हा का वय नाथ आहे माझे नाव ठेवायला या नाव काय ठेवलंय काय नाही ते भूता मागायला लागतात नाव ठेवल्यावर नाव ठेवल्यावर भूता मागायला लागतात.